वन्य प्राण्यांपासून शेत पिकाचे नुकसान होऊ नये यासाठी शेतात लावलेल्या विद्युत प्रवाहाच्या तारेला बिबट्याचा स्पर्श झाला. या तारांना स्पर्श झाल्याने 2 वर्षे वयाच्या बिबट्याचा मृत्यू झालाय. यात नंदू शिवरकर या शेतकऱ्याला अटक करण्यात आली आहे. रामटेक पंचाळा रोडवरील पंचाळा शिवारात बंद असलेल्या चित्रकूट वॉटर पार्क जवळील टॉवर जवळच्या शेतात ही घटना घडली. बिबट्याचा मृत्यू अंदाजे 3 दिवसापूर्वी झाला असावा, मात्र याबाबत वन विभागाला शुक्रवारी माहिती मिळाली. रामटेकचे प्रभारी वन परिक्षेत्र अधिकारी रितेश भोंगाडे यांनी घटनास्थळी भेट दिली. शनिवारी याबाबत पंचनामा करून बिबट्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. नंतर घटनास्थळी अग्नी देण्यात आली. दिनांक 4/2/2022 ला पंचाळा शिवारामध्ये एक बिबट मृत झाल्याची बातमी मिळाली. बातमी आमचे क्षेत्र सहायक श्री बी एन गोमासे यांनी फोनद्वारे दिली. लगेच सायंकाळी 7:30 घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता तर एक बिबट तिथं मृत दिसून आला. सदर बिबटच्या आजूबाजूला पाहणी केली असता तर एक तार जी आहे तार त्याच्या पायाला लटकून असलेला दिसून आला. प्राथमिक चौकशीमध्ये असं दिसून आलं की तिथे कास्तकार शेतकरी श्री नंदू शिवरकर यांनी आपल्या शेतामध्ये गव्हाची लागवड केलेली आहे. गव्हाच्या लागवडी करता ते रानडुकर जे वन्य प्राणी येतात त्याला बचावासाठी त्यांनी ते रानडुकर यावं नाही बा म्हणून तार शेताला कुंपण करून ठेवले. त्याला त्याच्या शेतातून गेलेल्या LT लाईनला करंट घेऊन त्याच्यावर आकोडा टाकून त्या तारामध्ये विद्युत प्रवाह सोडून त्यांनी करंट त्याच्यामध्ये जिवंत करंट सोडला. त्या जिवंत करंटमुळे वन्य प्राणी रानडुकर यावं नाही यासाठी त्यांनी ते केलं होतं, परंतु त्यामध्ये Schedule 1 प्राणी बिबट हा त्यामध्ये अडकून मृत्यू पावला. एक सुंदर प्राणी जो बिबट आहे तो त्या इलेक्ट्रिकेशनच्या चुकीमुळे ह्या असा शेतकऱ्याच्या चुकीमुळे नाहक त्याचा बळी गेलेला आहे. आम्ही त्याला रात्र असल्यामुळे त्याला ते आम्हाला कारवाई करता आली नाही, त्यामुळे सकाळी 5 तारखेला आम्ही ते सगळं पंचनामा वगैरे आणि त्याचं पोस्टमार्टम हे ठरवलं म्हणून 5 तारखेला आम्ही पोस्टमार्टम केलं. त्यामध्ये पोस्टमार्टम करताना अश्विनी गडमडे पशुवैद्यक अधिकारी विस्तार रामटेक आणि प्रीती सिरसाट पशुवैद्यक अधिकारी श्रीनी एक हिवरा बाजार आणि व्हेटरनरी डॉक्टर श्री बिलाल शेख अली TTC सेंटर नागपूर यांनी त्याचं शवविच्छेदन केलं. शवविच्छेदन केल्यानंतर त्या बिबटला आम्ही तिथेच दहन जे केलं आहे ते NTCA गाईडलाईननुसार त्याची दहन प्रक्रिया आम्ही पूर्ण केलेली आहे. तद्वतच आरोपीला आम्ही ताब्यात घेऊन त्याला काल JMFC कोर्ट रामटेक येथे दाखल करून 3 दिवसाचा